नमः शिवाय मंडली, ओम नमः शिवाय। मंडली, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, काल मी एक व्हिडिओ टाकला होता, तो असा होता की आपण भूतांना, जी भूत आहेत त्यांना आपण प्रसन्न करून घेतलं तर आपल्याला हवं ते मिळतं, आपल्याला हवं ते मिळतं, आपल्या मनातील पूर्ण इच्छा करतं ते पूर्ण। परंतु काही घातक ठरतात गोष्टी। आता ही कोणत्या भूताबद्दल बोललो की जे का दुसरे भूत आहेत, काही काही कसे असतात भूत, कोणी चांगले चांगले लोक असतात, कोणी जप तपातले कुठले कशातले, काही लोकांचे काही समजा काही कारण असतं, मृत्यू झाल्यानंतर त्याचे जी भूत असतात आत्मे, जी अतृप्त आत्मे काही असतात, त्यांना काही गोष्टी प्राप्त नाही झालेल्या असतात, अशा भूतांबद्दल बोललो। मग भूत प्रसन्न करून घेण्यासाठी की भूताच्याही काही गोष्टी असतात, ते त्यांना ते द्यावा लागतात तेव्हा ते प्रसन्न होतात आणि आपल्यास हवं ते देतात, बरोबर आहे। तर आता आपण त्या भूताबद्दल बोललो, परंतु आपण त्या भानगडीत जास्त पडण्याचा प्रयत्न करायचा नाही। आपल्याला सर्वसामान्य बऱ्यापैकी सर्व गोष्टी मिळाव्यात आणि घरामध्ये सुख समाधान सर्वच व्यवस्थित असावं असं वाटतं ना आपल्याला। ते जे भूत असतात ते फार विचित्र असतात, म्हणून आपलेच भूत कोणते, आपले म्हणजे आपले जे पूर्वज आहेत त्यांचे काही अतृप्त आत्मे आहेत, आपल्याला ते भूत प्रसन्न करून घेण्यासाठी काही विधी वगैरे मोठ्या मोठ्या कराव्या लागतात, काही गोष्टी कराव्या लागतात, ते करण्याची गरज नाही आपल्या घरच्या भूतांना। आपल्या घरचे भूत जे म्हणतो आपण, जे पूर्वज आहेत आपले अतृप्त आत्मे म्हणतो, आणि अतृप्त आत्म्यामुळं आपल्या घरामध्ये काही जरा समजा गोष्टी खराब असतात, असंतोष असतो घरामध्ये, प्रसन्नता नसते घरामध्ये, पैशाच्या बाबतीत अडचणी असतात घरामध्ये, आरोग्य बिघडलेलं असतं, कुणाचं ना कुणाचं दुखतं, संततीच्या बाबतीत अडचणी येतात, लवकर लग्न होण्याच्या अडचणी येतात, घरात लग्न झाले तरी त्या नवरा बायकोचं पटत नाही, घरामध्ये कुटुंबामध्ये बऱ्याच भानगडी असतात, काही ना काही चालू असतं। मग ते अशा वेळेस काय करावं, की आपलेच जे भूत आहेत, आपलेच जे पूर्वज आहेत, आपलेच पूर्वज आहेत, त्यांना प्रसन्न करून घ्यायचं असतं। त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी असं विशेष काहीच नाही, विशेष काही नाही, ते भूत आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी असं विशेष काही लागत नाही, त्याला विधी असा मोठा काही करायची गरज पडत नाही। आणि हे भूतसुद्धा चांगले कामं करतात, जे आपला व्यत्यय होतो घरामध्ये, काही गोष्टी जमत नाही, त्यासाठी हे भूत चांगल्या प्रकारे काम करतात, आणि ह्या भूतांच्या आशीर्वादाने, म्हणजे भूत म्हणजे काही अतृप्त आत्मे जी आपले पूर्वज, त्यांना तृप्त करायचं, हा एक मी सोपा तोडगा तुम्हाला सगळ्यांना सांगितलेला आहे, खूप वेळेस सांगतो आणि खूप वेळेस प्रत्येक आमुष्याजवळ आली की मी सांगत असतो, असं वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतो फक्त। आणि तो तोडगा म्हणजे काय असतो, की जी आपण आमुष्याला ताट करतो, जी आमुष्याला मी सांगत नाही का तुम्ही नवरा बायकोनी बसायचं, अथवा जरी घरात नवर बायको नसेल तर नवऱ्यानंही करता येतं, घरातील मुख्य पुरुष असेल त्यानं हे करायचं असतं, काय करायचं असतं काहीच नाही ना तुम्हाला तर माहीत, तरीही परत एकदा कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतो की काही असं विशेष नाही, की एक सकाळी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे व्यवस्थित करून घरची देवपूजा वगैरे ह्या गोष्टीसुद्धा करून घ्यायच्या, आणि त्यानंतर सर्वप्रथम श्रीफळ नारळ घरामध्येच फोडायचं, आणि आपल्या घरच्यांना सांगायचं, अथवा तुम्ही स्वतः बनवत असताल स्वयंपाक तरी स्वतःनेही बनवू शकतात, दोन पोळ्या चपात्या, भाजी चटणी, एक गोड पदार्थ, आळणी भात थोडासा, असे जे आपल्या घरामध्ये परिपक्व असे आपण म्हणतो चांगले पदार्थ, जी काय काय जे असेल ते खूप काही, आपल्या घरामध्ये आपण एखाद्या पाहुण्याला जसं आपण एक जीव वाढतो चांगल्या प्रकारे, सर्व काही देतो लोणचे वगैरे सर्व,
अशा काही जी घरातील गोष्टी आहेत खाण्याच्या, त्या पूर्ण आपण त्या ताटामध्ये थोड्या 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 ठेवायच्या असतात. आणि पाट घेऊन आपण पाट्यावर बसावं, दोघं जर नवरा बायको असेल तर दोघांनी बसावं, पण कुणीकडे तोंड करून बसावं की दक्षिणेकडे तोंड करून बसावं. दक्षिण ही दिशा यमाची दिशा असल्यामुळे आपण दक्षिणेकडे तोंड करून बसावायचं असतं आपल्या देवघराच्या त्याच घरामध्ये. अगर नसेल देवघर तर तुम्ही कुठल्याही रूममध्ये बसू शकतात, पण दक्षिणेकडे तोंड करून बसायचं. सर्व चित्त एकत्र आणायचं, म्हणजे तुमचं ही इकडं तिकडं भटकू द्यायचं नाही. बऱ्याच वेळेस खूप लोक तोडगे करतात, काही करतात, आणि त्यांचं मन स्थिर नसतं, एक आग्रता मन नसतं, त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम होतात, म्हणजे होत नाही ते काम जे आपण ही तोडगा सांगतो ना, ही अतृप्त आत्म्याला तृप्त करण्याचा, ती सक्सेस होत नाही. त्याचं कारण फक्त तुमचं मन, मन स्थिर करायला शिकावं लागतं. कुठलंच काही घरातलं काही आठवायचं नाही, काही नाही. मग तुम्हाला जर समजा तसंच व्हायला असलं, तुमचे मन स्थिर नसेल, चलबिचल असेल, तर ते होणार नाही. त्यासाठी थोडंसं ताट समोर ठेवून थोडं शांत बसायचं. तुम्हाला सांगितलं नाही एका दिवशी की असे थोडं शांत बसायचं, श्वास मागं घ्यायचा, दम्माने घ्यायचा, हळूहळू सोडायचा, मम्माने घ्यायचा, आणि सगळं विचार बंद झाले, होता येईल तेवढं डोळे झाका. डोळे झाकून एकदा ताटाकडे पहा, वाटल्यास ताट आपल्याला डोळे झाकल्यानंतर ते ताट दिसलं पाहिजे, ताटातील पदार्थ दिसले पाहिजेत, काय काय ठेवलं ते असं डोळे झाकले तर दिसले पाहिजे, म्हणजे अगोदर ते पाहून घ्यावं लागेल तुम्हाला. ती प्रतिमा आहे, ती जी समोरची वस्तू काय जी आहे ठेवलेल्या अन्नपदार्थ, ते आपल्याला परत डोळे झाकल्यानंतर दिसले पाहिजेत. हां, दोघांनाही तेवढं मन स्थिर करावं लागतं तुम्हाला, एकाग्रता करावं लागतं. एवढी एकाग्रता म्हणजे एकाग्रता होत नाही, तुम्हाला गडबड असते, पळापळी असते, पण तसं नाही करायचं. शांत एक मिनटासाठी करायचं आहे फक्त आपल्याला. ही मन स्थिर झाल्यानंतर इकडं तिकडं विचलित होऊ द्यायचं नाही, आणि एक अगोदर गोड पदार्थ मोडायचा, असा वर उचलायचा, द्यायचा, ठेवायचा. प्रत्येक पदार्थ घास मोडायची आणि ताटात ठेवायची शांत चित्ताने. कुठलंही मन इकडे तिकडेचं असं काही येऊ द्यायचं नाही डोक्यामध्ये, काही घरातलं काही कुठलं विचार. एकदम सोपा तोडगा आहे हा. विचार येऊ द्यायचे नाहीत आणि स्थिर मनानं आपले जे पूर्वज आहेत, म्हणजे अतृप्त आत्मेत एक प्रकारचे भूत आहेत ते, एक कल्पना करायची मनामध्ये, डोळे झाकलेत आणि ते जे तुमचे पूर्वज आहेत, अतृप्त आत्मे आहेत, ते तुमच्या समोर बसले आहेत, ते तुमच्या समोर बसले आहेत. शांत बघा, ते बसले आहेत आणि आपण त्यांना जीव घालत आहोत, त्यांना जीव घालत आहोत, त्यांना जीव घालवतो. लक्षात ठेवा, प्रत्येक पदार्थ मोडून द्यायचा, ठेवायचा, द्यायचा, डोळे झाकून चाललंय एक प्रोसेस, सगळं व्यवस्थित शांत चित्तानं, आणि ते आनंदाने खात आहेत अशी कल्पना करायची. तुम्ही जर मन स्थिर केलं शांत चित्तानं सगळं व्यवस्थित, तर ते तुम्हाला प्रत्यक्ष दिसतील जेवायलेले, दिसतील खूप आनंदाने. आणि तृप्त झाले पुन्हा पाणी फिरवायचं, पाणी दावायचं, म्हणजे देखाय ठेवायचं, पाणी पितील आणि पोटावरून असा हात तृप्त झाल्याचा ज्यावेळेस तुम्हाला भास होईल, त्यांनी हात पोटावरून हात फिरवला, तृप्त झालेत आणि तुम्हाला त्यांनी आशीर्वाद दिलाय, म्हणजे तुमचे पूर्वज जे का भूताच्या स्वरूपात तुमच्या घरामध्ये वावरतात आणि तुम्हाला ते त्रास देतात, त्यांना तृप्ती मिळाल्यानंतर, त्यांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर, मग तुम्हाला काहीही अडचण येणार नाही, काहीच अडचण येणार नाही. तुमचे कामं सर्व सुरळीत चालतील, व्यवस्थित चालतील, तुमच्या मनाप्रमाणे होत राहील, मनाप्रमाणे तुम्ही मागाल ते देतील तुम्हाला.
तुम्हाला इतर भूत प्रसन्न करून घेण्याची आवश्यकता नाही पडायची. इतर भूत फार आगाऊ असतात, त्याच्यासाठी हे आपले घरचेच भूत सांभाळा नीट, त्यांना खाऊ पिऊ घाला अमोश्या दिवशी. आणि त्यातली त्यात ह्या गोष्टी करत असताना अमोश्याला थोडंसं अन्नदान करायचं. आपण ह्यासाठीच काय करतो, आपण बऱ्याचशा मंडळीला अन्नदान करतायत ना, शहरातले आहेत काही, तिथं त्यांना सोय नसती, काही जण ठिकाणी ही मी जी करतो ते नाही बऱ्याच ठिकाणी. जे का अमोश्याला शिव मंदिरात अन्नदान करायचं असतं आपल्या पित्रांच्या नावानं, पित्रांसाठी जे काही आपले भूत आहेत त्यांच्यासाठी, अतृप्त आत्मे त्यांच्यासाठी जे अन्नदान करायचं आहे त्याची सोय नसते बऱ्याच ठिकाणी, नाही ती आणि स्पेशल असं काही नाही बऱ्याच ठिकाणी, जेणेकरून अमोश्याला, कारण अमोश्या ही काळरात्र असते आणि काळरात्र असल्यामुळं आणि शिव आणि ही भूत जे अतृप्त आत्मे ह्यांचं एक नातं आहे. शिव हा स्मशानात राहणारी देवता आहे. मग मशानात का राहतील तर भूतात त्याचं सगळं सैन्य, म्हणजे भूतांची अतृप्त आत्म्यांची आणि शिवाची खूप मैत्री म्हणायची थोडक्यात. ही सर्व अतृप्त आत्मे भूत ही शिवाच्या अधीन राहतात. शिव हा त्यांचा रिमोट कंट्रोल आहे. म्हणून शिवाच्या साक्षीनं त्यांना नैवेद्य, त्यांना तृप्त करण्यासाठी अन्नदान करावं लागतं. हे आपल्या घरात करत करत असताना ह्या सुद्धा गोष्टी करणं तितकंच चांगलं असतं आणि करायलाच पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही अन्नदान करतात पण ते काय आहे त्याचं, समजा तिथं शिव मंदिर असलं पाहिजे आणि तुम्ही ज्यावेळेस अन्नदान करताय ना ते कशासाठी करताय हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. आता तुम्ही एखाद्या वेळेस काय असतं की एखाद्याला भेटवस्तू दिली, आता मला बरेच जण भेटवस्तू दिली तर मी विचारतो हे कशासाठी दिलेली, उगं नाही. समजा माझा वाढदिवस आहे का अमुक अमुखी अमोश्यासाठी काही करा, अगर काही या पूजेसाठी मला, अगर मी तुम्हाला समजा गुरु म्हणून मला भेटवस्तू देत आहे असं तुमच्या मनात असलं पाहिजे की मी आज गुरु दक्षिणा म्हणून मी भेट देतो आहे, अथवा हे अमुक अमुक ह्या गोष्टीसाठी तुमचा वाढदिवस आहे गुरु महाराज म्हणून मी तुम्हाला हे भेटवस्तू आहे, म्हणजे मला ते कळतं याच्यासाठी आले म्हणून. तसंच असतं ईश्वराचंही की तुम्ही कशासाठी करताय हे सुद्धा त्याला कळलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं हा अमोश्याचा तोडगा आता 28 तारखेला अमोश्या येते ना, त्या अमोश्याला हा घरातली घरात तोडगा करा, हा जीव घाला. बरेच जण करतात, हे खूप लोक करतात, माझंही आज जवळजवळ माझ्या माहिती खूप वर्षापासून चालू आहे. सोपं आहे, आपलेच घरचेच भूत झालेले जे अतृप्त आत्मे आहेत हे म्हणतो आपण पूर्वज आहेत, त्यांना तृप्त करायचं प्रसन्न करून घेण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. आपण त्याला पितृदोषही म्हणतो, पितृदोषसुद्धा याने कमी होतो आपला. बऱ्याचशा गोष्टी ह्या तोडग्यानं कमी होतात कारण अनुभव आहे आपला. तर अशा पद्धतीनं तुम्ही हा तोडगा करा आणि घरामध्ये शांतता सुख समाधान आणा, हे तुमच्या हातात आहे. तर असो, आता मी जास्त वेळ घेत नाही आणि हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा.